तू सगळे क्षेत्रांत या अग्रेसर आ कलेन म्हण साहित्यीक मागीर सूत्र निवेदन करता तू सूत्र संचालन करता आणि गणपतीची चित्रशाळेन तू गणपतीचे मूर्त्यो रंगयता ही कला तुवें खयच्यान आत्मसात केला आहे ही कला हांवें माझ्या वडिला कडल्यानूच शिकला ल्हानपणाच्यान पळयत येयला की आमच्या घरान गणपती करतात रंगयतात तर पहिलीच्यान आम्ही हे सगळे करीत येयला आणि माझ्या डॅडीनूच म्हाका शिकयला आता हांवें पळयलें तुमचे मिस्टरूय हांगर चित्रशाळेन जेन्ना प्रवेश केलो तेन्ना ते मुर्त्यो रंगयताले तेंकाय तुमी तयार केले काय ते स्वता रंगयता अशे पेंटिंग बी तेंकां तशें येता आनी थोडे फार जमताय तेंकां पेंटिंग सो हांगा येवन ब्रश दोन बी बसले करता आनी बऱ्या पैकी करतात ते सो अशें स्पेशल कितें सांगपाचें अशें पळोवंक ना आता तू पळय आपले विद्यादान दिता कलेनूय काम करता आणि चित्रशाळेन असो सगळो टायम कसो ॲडजस्ट करता तू ड्युटी म्हटली तर ती सकाळी असता शाळा सो सकाळी ड्युटी करता आणि मागीर इवनिंगचो जो किती टायम असता आणि रातचो टायम तो ह्या कलेक हांव दिता एखादो ताण येता तुजेर स्टडी विद्यार्थ्यांक शिकयताना तो विद्यार्थ्यांचो ताण किंवा एखादे पालक बी केन्नाय रागान उलयतात किंवा शिक्षक ना 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 उलट आपलो जो ताण असता तो भुरग्यांक शिकयताना वता आपोआप वता आणि मागीर येऊन मागीर तुम्ही हे चित्र शाळेन रमतात हय हय नवीन कलाकारांक किती सांगू शकतात नवीन कलाकारांनी अवश्य या कलेन येऊचे मूळ म्हणजे आपल्याकडे पाशास जाय जर पेशन्स असत जाल्यार कोणूय ही कला शिकू शकता आत्मसात करू शकता टायम दिवचो पडटा आणि मुळात आपल्याकडे आवड जाय पडटा बेश्टी आवड असून उपकारना तर त्याचबरोबर आपल्याकडे पाशास असचे पडटा आणि एक बारीकसाणेन एका जाग्यार बसून हे काम करपाक एक ताग असची पडटा ती जर मनशाकडे असा जाल्यार मनीस अवश्य एक बरो कलाकार ह्या क्षेत्रांत घडू शकता श्रद्धा गणपतीची चित्रशाळा ही जी आमची शाळा असा पारशां तर आम्ही ना म्हटल्या हांगासर 150 गणपती वार्षिक करता पहिली खूप करताली 200-250 करताली आणि आता प्लास्टर ऑफ पॅरिस येयल्या कारणान हळूहळू ह्या व्यवसायाक मार बसला आणि खंय तरी कमी जायत गेला मातयेचे गणपती तर आता फाटली एक 4-5 वर्सां आमी 150-200 करता तशेंच ओनूय बी आमी 150-170 सुमार गणपती केल्ले आसा आणि आमचे गणपती आमी म्हापसा ब्रागांजा बिल्डिंगेन फर्स्ट फ्लोराचेर दवरता थंयसर एक म्हयनो पयलीं हाडून आतां नागपंचमी कडेन आमी थंय गणपती भरपाची आसा सो इच्छूक जर कोण आसा मातयेचे गणपती तर अवश्य त्यांनी थंय भेट दिवची म्हापसा ब्रागांजा बस स्टँडा ऑपोजीट ब्रागांजा हॉटेल जे आसा त्या हॉटेलांत फर्स्ट फ्लोराचेर आमी आमचे गणपती दवरता तर अवश्य गणेश भक्तांनी थंय येवन भेट दिवची गणपती पळोवचे आणि आवडले तुमकां जाल्यार नक्कीच ते बूक करपाचे अनुदास तुम्ही किती वर्षा गणपती करता जवळजवळ वयाच्या 12 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 47 वर्षा सुमार झाली 45-47 पहिली तुमचे कोण बाबा करता बाबा गणपती घरे घरा बाबा फाटल्यान तुम्ही हय आणि तुमची पळय आता सगळी बायल असा चली असा आणि तुमचं चेडोय आहा शिवाय आता जावई ह्या क्षेत्रात येता कलेक तुम्ही प्राधान्य दिता सरकारी नोकरी असो किंवा
खाजगी नोकरी आसूं अशे नोकरी सांबाळून कला जोपासता ते नवीन कलाकारांक तुम्ही किती सांगपाक सोदता? तेंका जर इंटरेस्ट आहा तेंका जाल्यार तेंच्यानी ह्या क्षेत्रान येवपाक काय हरकत ना. इंटरेस्ट आहा न्ही मनान तेंच्यानी दृढ निश्चय करूंक जाय की ह्या क्षेत्रान बाबा आपण वयतले म्हणून नवीन हेतून पिढयेन येवं येता कांयच हरकत ना. माती म्हणजे काय ती अंगात तिकाटना ना. हय एकदा हात धुवून घेतले काय वयता वयता ते. आणि म्हाका सांगा आता आम्ही पळयता पेडण्यान तालुक्यानूय पळयता पहिली भरपूर गणपतीचे चित्र शाळा असले आणि चिकण माती पासून मूर्ते करताले पण आयची स्थिती गंभीर असा. काही हाताचेर मोजता एवढ्या शाळेंचेर चिकण मातीचेच गणपती करता बाकीचे प्लास्टर ऑफ पॅरिस मागीर शँडू मातीचे म्हणता आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचेच विकता. ताचेर ताचो पर्यावरणाचेर परिणाम जाता असो तुमकां दिसता? निश्चित. ताचेर तुम्ही किती सांगपाक सोदता सरकाराक किंवा प्रदूषण महामंडळाक? हे शाडू मातीचे गणपती काय काबळो यूज केलो जाता आणि काबळो हो पुसता त्यामुळे पाण्याक हे त्रास जाता. प्लास्टरमुळे तर जातात आणि शाडू माती म्हणतात त्याकाय काबळो चढ यूज केलो जाता म्हणजे त्यामुळे तेथून त्रास जाता. आता चडशे शाळा न्हू चित्र शाळा बंद पडटा त्याची कारणं किती असू शकता? कारण फाटली पिढी इंटरेस्ट घेना जास्त त्यामुळे बंद पडता. का माती मिळाना असे काही कलाकार? माती मिळाना हो सबब हे खोटी. इंटरेस्ट घेणार ना भुरग्यांनी. माती मिळाना ही सबब खोटी कारण आता मनशाक काम करूंक नका त्यांना फक्त आयते मिळवूक जाय. आता रेडीमेड मेळटा न्ही इतले पैसे दिले हांवें चौबत रेड मेळटा थंय 200-300 रुपयान हाडलो जाल्यार गणपती हयसर 3-4 हजार रुपये मेळटा न्ही. दिसाक तुम्ही कितलो टायम दिता ह्या कले खातीर? जो माझो टायम माझं काम सांभाळून जितके काय टायम मेळटा तो मी हे दिता एक 4 वरां 5 वरां माझे जाता दिसाक. कलेन नवीन समज पिढी येत जाल्यार त्यांचे करिअर घडवूक शकता असे दिसता तुमका? गॅरंटेड घडवू शकता. किती करचे पडतले त्यांच्यानी? त्यांच्यानी पूर्ण आपला सहवास दिवपाचो या कलेक जाल्यार घडवू शकता काय घडना असे काय ना. आम्ही पारसे गवंडीवाडा श्रद्धा गणपतीची चित्रशाळा या चित्रशाळेत आहोत आणि या चित्रशाळेत पूर्ण भानुदास कुटुंबीय या चित्रशाळेत या गणपतीच्या मूर्त्या करण्यास रमलेले आहेत. खरं म्हणजे आजकाल आपण सगळीकडे बघत असतो की या मातीमध्ये हात घालायला आजची पिढी मागे पुढे बघतात परंतु आपण पारसे या 30 वर्षापूर्वीच्या जर चित्रशाळेत लक्ष मारलं तर या ठिकाणी तिसरी पिढी या चित्रशाळेत रमलेली आपल्याला दिसून येत आहे. आजकाल मोठ्या प्रमाणात ज्या बाजारात गणेश मूर्त्या रेडीमेड गणेश मूर्त्या उपलब्ध आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत. पूर्वी आपल्या पेडणे तालुक्यात 100 पेक्षा जास्त अशा चित्रशाळा होत्या. आज हातावर मोजता येणाऱ्या चित्रशाळा केवळ चिकण मातीचाच वापर करून मूर्त्या करत असतात. हल्ली आपण पूर्ण पेडणे मतदारसंघाचा किंवा पेडणे तालुक्याचा दौरा केला असता असं आढळून आलं काही चित्रशाळेत हातावर मोजता येणाऱ्या चिकण मातीच्या गणपती केल्या जातात आणि इतर शेकडो मूर्त्या बाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणल्या जातात आणि त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो याचं आपण वेळोवेळी बघत आलेलो आहो. निसर्ग आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर आपले श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अनेक हिंदू धर्मातील सण साजरे केले जातात ते मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि या श्रावण महिन्याचा या निसर्गाशी संबंध आहे. त्यामुळेच श्रावण महिन्यात आलेले सगळे सण आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून साजरे करत असतो आणि माती आपली भूमातीचाही आपण याच दिनी पूजन करतो. त्यात मातीतून आपण ही मूर्त्या तयार करत असतो आणि या मूर्त्या बनवल्यानंतर त्या आपलं त्याचं पूजन करतो आणि विधिवत मग विसर्जन केलं जातं. त्या मातीचं विसर्जन करत असताना निसर्ग आणि जे पर्यावरण आहे पर्यावरणाचा ऱ्हास न होण्यासाठी ही माती महत्त्वाची ठरत आहे. प्रत्येकाने ग्राहकाने जर ठरवलं की आपण यंदा केवळ चिकण मातीचीच गणपतीची मूर्ती घरोघरी आणून पूजन करल तर
पर्यावरणावर जो आपला ऱ्हास होत आहे तो ऱ्हास आपण संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशा या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो. सरकारने ज्या चित्रशाळेत ज्या मूर्त्या बनवल्या जातात चिकण मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात त्यांनाच अनुदान द्यावं आणि ते अनुदान डबल देऊन या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काही जे मूर्तिकार नसतानाही बाहेरून मूर्त्या आणतात कोल्हापूर हुबळी बेळगाव या ठिकाणहून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणतात आणि बाजारात चित्रशाळेत ठेवून त्या विकत असतात. परंतु आपले पारसे येथील जी जुनी चित्रशाळा आहे श्रद्धा गवंडी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी चित्रशाळा आहे त्या चित्रशाळेत 200 जास्त लहान मोठ्या आकाराच्या गणपती मूर्त्या केवळ मातीचा वापर करून बनवल्या जातात आणि त्या मूर्त्या आता सध्या म्हापसा येथील ब्रागांजा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर उपलब्ध आहेत. ज्या पर्यावरण प्रेमींना केवळ चिकण मातीच्याच मूर्त्या हव्या असेल तर त्यांनी कृपया या चित्रशाळेला अवश्य भेट द्यावी आणि या चिकण मातीपासून तयार करणाऱ्या गणपती मूर्तीच्या मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.